विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 6वी गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये इयत्ता 6वी गणित या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 11 गुणोत्तर प्रमाण त्यातील सराव संच 28 मधील आपण प्रश्न पाहणार अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही आत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन, तसेच आत्ता 6वी गणित, इंग्रजी, विज्ञान या तिन्ही विषयांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75883608 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक, तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती तुम्ही काय मला मॅसेज करा. कृपया फोन करू नका, फक्त मॅसेज करा. मॅसेजमध्ये तुमचं नाव आणि वर्ग, मी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व अभ्यास करा. चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला घटक आहे गुणोत्तर प्रमाण त्यातील सराव संच 28 मधील पहिला प्रश्न काय आहे आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. म्हणजे पहिली संख्या दुसऱ्या संख्येशी कोणत्या प्रमाणात आहे, त्यांचा काय संबंध आहे, पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी काय संबंध आहे. चला पहिला काय आहे, 24.56. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या 24 चे या 56 शी असलेले गुणोत्तर आपल्याला शोधायचे आहे. मग काय प्रमाणात कसे आहेत त्या 24 आणि 56 कोणत्या प्रमाणात आहेत, तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, पहिली संख्या काय आहे 24, दुसरी काय आहे 56. मग हे दिलेल्या संख्या कोणत्या तरी एका पाड्यामध्ये सापडतात, मग पाड्यामध्ये सापडतात, मग त्याला काय करावं लागेल. आता आपल्याला या दोन्ही संख्यांना अंश आणि छेदात जी संख्या आहे 24 आणि 56 या दोन्हीही संख्यांना भाग जाणारी एक संख्या शोधायची. आता 24 आणि 56 या दोन्हीलाही भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 8 आहे. 8 3 24, 8 7 56. आता काय आलं, 3 आणि 7. आता या 3 आणि 7 कोणत्या एका संख्येने भाग जातो का, 3/7 जात नाही. मग याच ठिकाणी जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत भाग घालायचा, जात नसेल तर थांबायचं. म्हणजे या 24 आणि 56 या दोन संख्या 3/7 प्रमाणात आहेत. कोणत्या प्रमाणात आहेत, ह्या 3/7 या प्रमाणात आहेत. आलं का लक्षात, 3/7 या प्रमाणात आहेत. चला मग दुसरा प्रश्न असाच सोडवायचा, 63 आणि 49. आता या 63 आणि 49 या संख्या कोणत्या प्रमाणात आहेत, म्हणजे प्रमाण म्हणजे कळालं का. जर एखादी संख्या 3 घेत, एक समजा एक वस्तू आहे, काय आहेत, एक मनी आहेत आणि एक चॉकलेट आहे, मग 3/7 प्रमाण पहिल्याचे दुसऱ्याचे जर प्रमाण म्हणलं तर पहिली वस्तू 3 घेतली तर दुसरी 7 असं त्यांचं प्रमाण आहे. मग ह्याच्या पटीमध्ये म्हणजे 8 पटीत गेलं तर 3 8 24 आणि 8 7 56 असं आहे. म्हणजे एक संक्षिप्त रूप देऊन त्याचं प्रमाण शोधायचं. तर पहा 63 आणि 49 यांचं प्रमाण आपल्याला शोधायचं आहे. तर 63 आणि 49 हे कोणत्या प्रमाणात आहे. मग आता 63 आणि 49 कोणत्या एका संख्येने भाग जातो दोन्ही संख्यांना, ते आपल्याला शोधायचे. कशाने जातो, 7 भाग जातो. मग भागिले 7 तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय इथं, भागिले 7. मग आता 63 भाग घातलं तर 7 9 63 9 भाग का, 49 जर भागलं तर 7 7 49. मग काय आलं, 9/7 प्रमाण आहे त्यांचं. 63 आणि 49 या संख्या 9/7 या प्रमाणात आहेत. आलं का लक्षात, 9/7 या प्रमाणात आहे. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला
प्रश्न क्रमांक तीन का आहे, प्रश्न क्रमांक तीन कडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक तीन खूप सोपे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक तीन, 52 आणि 65, 52 आणि 65. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय 52 आणि 65 यांचं काय प्रमाण आहे, पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी काय प्रमाण आहे. जसं आपण वर पाहिलं 24 56 काय 3-7 प्रमाणात आहे, 63 49 9-7 प्रमाणात आहे, तसं 52 आणि 65 हे कोणत्या प्रमाणात आहे, 52 65 काय प्रमाण आहे. तर मग आता या 52 आणि 65 दोनने भाग जातो का, दोन्हीला नाही, तीनने जात नाही, मग कोणत्या, 13 पाडे 30 पर्यंत पाठ असणं खूप गरजेचं आहे, 13 पाड्यात आहेत या, 13 भाग जातो, 13 54 13 5 65, 13 54 13 5 65. मग या दोघांचं प्रमाण काय झालं, 4-5, 52 आणि 65 कोणत्या प्रमाणात आहे, 4-5 या प्रमाणात आहे. आलं का लक्षात. त्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, दुसरा प्रश्न 84 आणि 60, 84 आणि 60 या संख्या आपल्याला कोणत्या प्रमाणात आहेत हे शोधून काढायचं आहे. 84 आणि 60, 84 आणि 60 आता या संख्या कोणत्या प्रमाणात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याला जर पाडे पाठ असतील तर कोणत्या तरी एका पाड्यात आहेत, हे पाडे आपल्याला लवकर हे करतात. जर नसतील तर मग आपल्याला काय करावं लागेल, बेन भागाला किंवा 4 ने 4 × 8 = 4, 4 × 4 = 2, 4 × 5 = 20 का आलं, वर 21 ÷ 15, परत 3 ने भाग घाला 3 × 5 = 15 3 × 7 = 21. किंवा तुम्ही जर 12 ने भाग घातला असतो तर 12 × 84 = 12 × 5 = 60. मग हे कोणत्या प्रमाणात आहे, 7-5 प्रमाणात आहे. ते काय प्रमाण आहे यांचं, 7-5, 7/5 म्हणजे 7-5 या प्रमाणात आहे ते. आलं का लक्षात. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला, वेळोवेळी लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, 35 / 65, 35 / 65. आता या 35 ही 65 कोणत्या प्रमाणात आहे शोधायचे. मग काय करा, 35 / 65. आता काय करू, दोन्हीचे एकक स्थानी 5 आहे, 5 ने भाग घालू, 5 × 7 = 35, 5 × 5 = 1, 15 × 15 = 15, म्हणजे काय आलं, 7/13 म्हणजेच यांचं प्रमाण काय झालं, 7-13 या प्रमाणात आहे. 35 आणि 65 ह्या संख्या 7-13 या प्रमाणामध्ये आहेत. आलं का लक्षात, 7-13 या प्रमाणामध्ये या संख्या आहेत. चला ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय आहे, 121 आणि 99 या संख्या कोणत्या प्रमाणात आहेत, म्हणजे 121 199 कोणत्या प्रमाणात आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग 121 / 99, तर मग आता 121 ला आणि 99 ला भाग जाणारी संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्ग संख्या माहीत असतील, 11 वर्ग 121 आणि 11 च्या पाड्यामध्ये 99 येतं. मग आपण काय करू, 11 ने भाग घालू, 11 × 9 = 99, 11 × 11 = 11, म्हणजे काय आलं, 11/9 प्रमाणात आहेत, 11/9 या प्रमाणामध्ये आहेत. आलं लक्षात, 11/9 या प्रमाणामध्ये आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाही, 11/9 या प्रमाणामध्ये 121 आणि 99 कोणत्या प्रमाणात आहेत, 11/9. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, सराव संच 28 मधील दुसरा प्रश्न, सराव संच 28 मधील दुसरा प्रश्न काय आहे. दुसरा प्रश्न,
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यातील पहिला प्रश्न काय दिलेला आहे, 25 मणी कॉमा 40 मणी. तर हे गुणोत्तर काढते वेळी काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, हे जसं इथं संख्या दिली आहे, मण्याची संख्या दिली आहे, हे दोन्ही गोष्टी समान एककामध्ये असल्या पाहिजेत. हे मणी दिले आणि इथं जर डझनमध्ये दिलं तर याला काय करावं लागेल, डझनचं मण्यामध्ये वस्तूमध्ये रूपांतर करावं लागेल आणि मग यांचं गुणोत्तर प्रमाण काढावं लागेल. मी या ठिकाणी दोन्ही सारख्याच ह्याच्यात दिलेलं आहे. मग या दोन्ही ह्याच्यात दोन्ही सारख्याच आहेत एककामध्ये, मग काय करू आपण, प्रमाण काढू. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर, पहिली काय आहे राशी 25, दुसरी काय आहे 40. मग आता 25/40 भाग घालू, कोणत्या अशा संख्येनं भाग जातो दोन्हीला, हे 5 भाग जातो. 5 5 25 85 40 5 5 25 85 40 5/8 म्हणजेच 5 8 या प्रमाणामध्ये या संख्या आहे. 5 8 या प्रमाणामध्ये या संख्या आहेत. आलं लक्षात काय अवघड आहे, ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे. चला त्यानंतर दुसरं उदाहरण काय आहे, 40 रुपये आणि 120 रुपये. याही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्हीही रुपये आहेत. एखाद्या वेळेस काय होतं, एखादी पैशामध्ये देतं आणि एखादी रुपयामध्ये देतं, मग जे रुपयामध्ये दिले त्याला पैशामध्ये रूपांतर करावं लागतं, कारण की हे रुपये हे एकक आहे, हे एकक समान असले पाहिजेत. दोन्हीही एकतर रुपये असले पाहिजेत किंवा दोन्हीही एकतर पैसे असले पाहिजेत. मग आता या ठिकाणी समान आहे म्हणून आपल्याला दोन्ही दोघाचे एकक समान आहेत करायला काहीच अवघड जाणार नाही, प्रमाण ह्यांचं काढायला, गुणोत्तर काढायला. मग 40/120, 40 चा 10 कटला, 120 चा 10 कटला, काय राहिलं, 4/12, 4 1 4, 4 3 12 म्हणजे काय आहे, 1/3 म्हणजेच 1/3 या प्रमाणामध्ये आहेत. काय आहेत, 1/3 या प्रमाणामध्ये आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. यांचं गुणोत्तर काय आहे, 1/3. आलं लक्षात. तर मग चला अशाच प्रकारे पुढचे काही उदाहरणं आहेत ते सोडवू आपण. प्रश्न क्रमांक 3 का आहे पहा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की दोघाचेही एकक समान असले पाहिजेत. या ठिकाणी काय दिलेलं आहे, 15 मिनिटे आणि 1 तास यांचं गुणोत्तर काढायचे. 15 मिनिटे आणि 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मिनिटे दिलेलं आहे आणि इथे काय दिलेलं आहे, तास दिलेला आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, हे तास जे आहे त्याला मिनिटामध्ये करावं लागेल. म्हणजे आता हे काय आहे पहा, 15 मिनिटे आणि 1 तास. मग आता 1 तास बरोबर 60 मिनिटे, मग 1 × 60 बरोबर काय झालं, आता हे 60 मिनिटे झालं. म्हणजे आता 15 मिनिटे आणि 60 मिनिटे यांचं गुणोत्तर आपल्याला काढायला काहीच हरकत नाही. 15 मिनिटे आणि 60 मिनिटे, कारण की 1 तासामध्ये 7, आपण या तासाला कन्वर्ट केलं, ह्याच्यामध्ये मिनिटामध्ये रूपांतर करून घेतलं. आता या ठिकाणी हे मिनिटे झाली, दोघाची एकक समान झाली. मग 15 × 1 = 15, 15 × 60, 15 × 1 = 15, 15 × 60 काय आलं, 15 मिनिटे आणि 1 तास यांचं गुणोत्तर काय आलं, 1/4 किंवा 1/4. गुणोत्तर काय आलं, 1/4 हे गुणोत्तर आलेलं आहे. आलं लक्षात. अशा वेळेला आपल्याला खूप महत्वाचं आहे की दोन्हीही एकक समान आहेत का, असतील तर ठीक, नसेल तर त्यांना काय करावं लागेल, कुठल्याही एकाच एककामध्ये त्यांना रूपांतर करून घ्यावं लागेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं गुणोत्तर प्रमाण काढता येतं. त्यानंतर दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, 30 लिटर आणि 24 लिटर. मग आता हे 30 लिटर आणि 24 लिटर समान आहे, दोघांचे एक काय आहे, लिटर आहे, त्याच्यामुळे आपल्याला अवघड जाणार नाही. एखाद्याचं जर मिली लिटर असतं किंवा सेंटी लिटर असतं तर आपल्याला दुसऱ्या ह्याचं आपल्याला बदल करून घ्यावं लागलं असतं, किंवा त्याच एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे सांगायचं म्हणजे दोन्हीही एकक एकाच ह्याच्यामध्ये असले पाहिजेत. या ठिकाणी लिटर आहेत म्हणून आपल्याला काही हरकत नाही. काय आहे, 30 लिटर
आपल्याला 24 लिटरशी प्रमाण शोधायचं आहे. मग 30 भागिले 24 तर 3 ने भाग जातो, 3 एक 3 0, 3 8 24. परत 2 ने भाग जातो, 2 5 10, 2 4 8. काल हो 5 6 4, म्हणजे काय आहे प्रमाण, 5 4 प्रमाण आहे. प्रमाण काय आहे, 5 4 आहे. आले लक्षात, 5 4 हे प्रमाण आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पहा पुढचा प्रश्न काय आहे, 99 किलोग्रॅम, 44,000 ग्रॅम. 99 किलोग्रॅम, 44,000 ग्रॅम. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा 99 किलोग्रॅम आणि इथं ग्रॅम आहे. मग आपल्याला हे दोघांची एकक काय करावं लागतील, एकाच ह्याच्यामध्ये एककामध्ये दोघांना घ्याव करून घ्यावं लागेल. मग आता काय करावं लागेल या ठिकाणी, या 99 किलोग्रॅमलाच आपण ग्रॅममध्ये करून घेऊ. 99 किलोग्रॅमलाच ग्रॅममध्ये करू. मग करण्यासाठी काय करावं लागेल, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, म्हणजे 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला, 99 गुणिले 1000 ग्रॅम आणि हे 44,000 ग्रॅम. मग हे काय झालं, 99,000 ग्रॅम झाले. हे 99,000 ग्रॅम झाले आणि हे 44,000 ग्रॅम झाले. आलं लक्षात, 99,000 ग्रॅम आणि हे 44,000 ग्रॅम. आता यांचं प्रमाण काढू आपण. हे 99,000 भागिले 44,000. आता दोन्ही ग्रॅममध्ये झाल्यामुळं यांचं प्रमाण काढायला आपल्याला सोपं झालं. अगोदर 1 किलोग्रॅम होतं आणि 1 ग्रॅममध्ये होतं. मग आता यांचं प्रमाण काढू. 99,000 चे 3 शून्य कटले, 44,000 चे 3 शून्य कटले. 99,000 चे 3 शून्य कटले, 44,000 चे 3 शून्य कटले. 11 चौक 44, 11 9 99, 9 6 4. 9 6 4 म्हणजे 94. 99 किलो आणि 44,000 ग्रॅम यांचं प्रमाण काय आहे, 94 आहे. 94 या प्रमाणामध्ये आहेत. आलं लक्षात, मग उत्तर काय आलं, 94 हे उत्तर आलेलं आहे. 9 6 4 किंवा 94 म्हणलं तरी चालतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 काय आहे, प्रश्न क्रमांक 6, 1 लिटर आणि 250 मिली. पहा या ठिकाणी पण तसंच दिलेलं आहे, हे 1 लिटर आहे, ह्याचं 1 लिटर आहे, ह्याचं 1 मिली आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्या लिटरचे रूपांतर आपल्याला मिलीमध्ये करावं लागेल आणि मग त्यांचं प्रमाण आपल्याला काढावं लागेल. मग 1 लिटर बरोबर किती मिली होतात, 1000 मिली, किंवा 1 लिटरमध्ये 1000 मिली असतात. 1 लिटरमध्ये 1000 मिली असतात. 1 लिटर बरोबर 1000 मिली. मग हे 1 लिटर गुणिले 1000 आणि हे 250 मिली, तर हे दोन्ही मिलीमध्ये, हे 1 गुणिले 1000 म्हणजे काय झालं, 1000 मिली आणि हे 250 मिली. 250 मिली. मग आता 1 लिटरचं 250 जर आपल्याला हे करायचं, आपण काय केलं, लिटरचं मिली केलं आणि हे मिली होतं. मग हे 1000 भागिले 250 भागिले 250. मग हे शून्य कटला, हे शून्य कटला. 25 एक 25, 25 चौक 100 म्हणजे काय आलं, 4 छेद 1, म्हणजे 4 आस 1 हे प्रमाण आहे. काय आहे, 4 आस 1. 4 आस 1 हे प्रमाण आहे. आलं का लक्षात, काय अवघड आहे का प्रश्न, काहीच अवघड नाही, खूप सोपे आहे प्रश्न. 4 आस 1 हे प्रमाण आहे. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे,
प्रश्न क्रमांक 7, 60 पैसे आणि 1 रुपया यांचा आपल्याला काय करायचे प्रमाण शोधायचे आहे. 60 पैसे आणि 1 रुपया यांचा आपल्याला काय करायचे प्रमाण शोधायचे आहे. मग या ठिकाणी पैसे आहेत, या ठिकाणी 1 रुपया आहे. मग सर्वप्रथम आपल्याला ह्या रुपयाचं काय करावं लागेल, रूपांतर पैशामध्ये करावं लागेल. म्हणजे 1 रुपया बरोबर 100 पैसे, 1 रुपया बरोबर 100 पैसे. आलं का लक्षात? मग आता आपल्याला प्रमाण शोधायला सोपं झालं. कसं? हे 60 पैसे आणि त्या 1 रुपयाचे आपण काय केले, पैशामध्ये रूपांतर केले, किती झाले 100 पैसे. मग हे 60 100 या प्रमाणात बरोबर आहे. मग 60 छेदामध्ये 100, 60 चा 1 0 कटला, 100 चा 1 कटला, काय राहिलं 6 छेद 10. मग 6 छेद 10 म्हणजे 32 6 2 5 10, 32 6 2 5 10, 3 छेद 5 म्हणजेच 3 5, 3 5 या प्रमाणामध्ये आहे. 3 5 या प्रमाणामध्ये या संख्या आहे. आलं का लक्षात? रूपांतर करून घ्यायचं तर आपल्याला त्याचं उत्तर सापडतं. नसेल तर मग 60 1 रुपया असं जर आपण करत बसलो तर ते त्याचं प्रमाण बी 60 1 येतं, उत्तर चुकतं. आपल्याला दोन्ही गोष्टी एकाच एककात आल्या पाहिजेत. जसं इथं पैसे आणि रुपये वेगळं होतं, आपण इथं काय केलं, दोन्हीही पैसे हे पैसे आणि रुपये एककच झाले. म्हणजे दोन्हीचे एक काय झालं, पैसेच झालं. मग त्याच्यामुळं आपल्याला प्रश्न सोडवायला सोपा झाला. त्यानंतर पहा, 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम, 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम. या ठिकाणी ग्रॅम आहे, या ठिकाणी किलोग्रॅम आहे. दोन्हीलाही आपण काय करू, एकाच एककामध्ये करून घेऊ. बाय 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, हे लक्षात ठेवा. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग हे 750 ग्रॅम आणि ही 1/2 किलोग्रॅम आहे. ह्याला ग्रॅममध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या 1000 ने गुणावं लागेल. मग ह्या 1000 ने जर गुणलो तर 2 1 2 2 5 10 आणि हे 2 0, म्हणजे काय आलं, 750 ग्रॅम आणि 500 ग्रॅम, 500 ग्रॅम. मग आता किती सोपं झालं, 750 भागिले 500. 750 चा 1 0 कटला, 500 चा 1 0 कटला, 5 ने भागाला किंवा 25 ने, 25 2 50, 25 3 75, म्हणजे 3/2 म्हणजे 3 2 या प्रमाण, 3 2 या प्रमाणामध्ये यांचं प्रमाण काय, 3 2. आलं का लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहे, अवघड काहीच नाही. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? प्रश्न क्रमांक 9, 125 सेमी आणि 1 मीटर, 125 सेमी आणि 1 मीटर यांचं आपल्याला काय करायचं आहे, प्रमाण शोधून काढायचं आहे. यांचं आपल्याला प्रमाण शोधून काढायचं आहे. तर पहा, हे सेमी आहे, हे काय आहे, मीटर आहे. मग आपल्याला दोघांनाही काय करावं लागेल, एकाच एककामध्ये रूपांतरित करून घ्यावं लागेल. म्हणजे दोघांनाही काय करावं लागेल, सेमीमध्येच आपल्याला करून घ्यावं लागेल. मग ते आपल्याला सोपं जाईल. म्हणजे हे 125 सेमी, मग एक लक्षात ठेवा, 1 मीटर बरोबर 100 सेमी किंवा 100 सेमीचा 1 मीटर होतो, किंवा 1 मीटरमध्ये 100 सेमी असतात. मग 1 मीटर बरोबर 100 सेमी, मग हे 125 सेमी आणि ते 1 मीटर आहे, म्हणजे 1 × 100 हे सेमी, म्हणजे काय झालं, हे 125 सेमी आणि इथं काय आलं, 100 सेमी. आलं का? चला इथं पुढं घेतो मी आता. मग आता यांचं आपण प्रमाण शोधू. हे 125 छेदामध्ये 100, 25 ने भाग घाला, 25 चौक 100, 25 5 = 1/4, काय आलं, 5/4, म्हणजे 125 सेमीचं 1 मीटरशी प्रमाण काय आहे, 5/4 प्रमाणात आहे. हे दोघं कोणत्या प्रमाणात आहेत, 5/4 या प्रमाणात आहेत. उत्तर काय आलं, 5/4 हे प्रमाण आलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सराव संच 28 मधील या भागामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि 2 पाहिलेला आहे, इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 6 हे शाब्दिक उदाहरणं आहेत, ते पुढच्या भागामध्ये पाहूया आपण. तर विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा व तुमच्या वर्गातील मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.